काय सांगाल खरं तर काल तुम्ही एक वादग्रस्त विधान केलं, त्यानंतर खूप टीका तुमच्यावर होत आहेत. सतेज पाटील सुद्धा म्हणत आहेत की तुम्ही अजून बालिश आहात. काय सांगता? नाही, वादग्रस्त विधान नव्हतं ते. खरं म्हटलं तर मी जे काय मुद्दे असतील ते मुद्दे मांडले होते आणि माझं निश्चितपणानं वय लहान आहे. मी काय बालिश नव्हे, वय माझं लहान आहे, मी 29 वयाचं आहे फक्त. पण मी जे मुद्दे उपस्थित केले होते ते म्हणजे शाहू मिल बंद पडलं. आता शाहू मिल बंद कधी पडलं? 2003 साली पडलं. 2003 आज म्हटलं तर 21 वर्ष झाले. या 21 वर्षामध्ये 2003 नंतर मालोजीराजे 2009 आमदार झाले होते. त्याच्यानंतर संभाजीराजेसुद्धा राज्यसभेचे खासदार झाले 6 वर्ष. आता मालोजीराजे विधान भवनामध्ये प्रश्न मांडू शकत होते शाहू मिलचा, संभाजीराजेसुद्धा राज्यसभेच्या एवढ्या मोठ्या स्तरावर प्रश्न मांडू शकत होते शाहू मिलचा, आणि शाहू मिल सुरुवात त्यांनी चालू करू शकत होते. पण दोघांनीही शाहू मिलची सुरुवात काय केली नाही. शाहू मिल अजूनही बंद अवस्थेत पडले. बरं, ठीक आहे, हा त्यांचा विषय झाला. तुम्ही म्हणाल की बाबा हा मुलगा वय कमी आणि नुसता टीकाच करतो की काय, असं नाही आहे. अहो, आम्हीसुद्धा 1 नव्हे 2 नव्हे माझ्या आजोबांनी, कैलासवासी लोकनेते मंडलिक साहेबांनी अख्खीच्या अख्खी 5-स्टार MIDC आणली. त्या 5-स्टार MIDC रेमंड, सोक्टास, इंडोकाउंटसारखे मोठे मोठे कंपनी तिथं चालू आहेत. अनेक हजारो तरुणांना तिथनं रोजगार मिळाला. हा साहेबांचं काम. माझे आजोबांनी पुन्हा कैलासवासी मंडलिक साहेबांनी लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखानासुद्धा काढला. ज्या साखर कारखान्याच्या माध्यमातून 1200 कर्मचाऱ्यांना तिथनं रोजगार मिळतो. 25,000 सभासदांचा ऊस त्या कारखान्यात नेला, म्हणजे आम्ही आणतो. आणि जवळपास ऊस तोडणी कामगारांची संख्या सगळी बघितली तर 10-15 हजार लोकांना आम्ही तिथं जवळपास रोजगार देण्यात आम्ही यशस्वी राहिलेलो आहोत. माझा प्रश्न थेट सर्वांना त्या कुटुंबांना आहे की शाहू मिल सुरुवात मला वाटते 1906 काळामध्ये त्यावेळी झाली होती, आणि या गोष्टीला आज नाही म्हटलं तर 118 वर्ष काय 115 वर्ष जवळपास झाले, म्हणजे फार 100 वर्ष होऊन गेले. या 100 वर्षामध्ये त्या घराण्यांनी एखादं व्यवसाय, एखादा उद्योग मोठा की ज्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल असा का चालू केला नाही? संभाजीराजेसुद्धा चालू करू शकत होते, मालोजीराजेसुद्धा चालू करू शकत होते. आणि मग हे या दोघांनीही शाहू मिल चालू करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत? शाहू मिल सोडा, सहकारी साखर कारखान्याचं जाळंसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या पद्धतीनं आहे. एखादा साखर कारखाना तीन काढला असता आमच्या अशा ऐकण्यात आलेलं आहे की नाशिकमध्ये एक खाजगी साखर कारखाना त्यांनी विकत घेतला आहे, मग कोल्हापुरात तुम्ही काढू शकला असता? याचं प्रश्न, या माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. आता हा प्रश्नसुद्धा त्यांना जर बालिश वाटत असेल तर मग मात्र अवघड आहे. नाही, ते ज्येष्ठ आहे. ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद घेणं ही आपल्या संस्कृतीत मिळालेली एक शिकवण आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायला दादा गेले. त्यावेळी काय ते तसं राजकीय क्षेत्रामध्ये उमेदवार वगैरे काहीच नव्हते, आणि काय उमेदवार आहेत म्हणून आम्ही काही टीका करत नाही त्यांच्यावर. खरं म्हटलं तर महाराजांनी, म्हणजे बघा, मी महाराजांना बोलण्यावर एवढा माझी पात्रता नाही. मी त्यांचे बाकीच्यांवर बोलू शकतो, संभाजीराजे असतील, मालोजीराजे असतील, हे सुद्धा मोठे व्यक्ती आहेत असं धरा. पण बाकी त्यांच्या परिवारात लोक आहेत ना. मी जसं काम करतो आहे, मी जसा युवा संचालक आहे सहकारी साखर कारखान्याचा, तशाच पद्धतीनं त्यांनी एक उद्योग उभा करायला पाहिजे होता ना. आमच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आज म्हटलं तुम्हाला 10-15 हजार युवकांना रोजगार तिथं मिळाला आणि मिळतोय सुद्धा, आणि एक व्यवसाय आम्ही निर्माण केले. असा एखादा व्यवसाय, असा एखादा उद्योग त्यांनी का कोल्हापूरसाठी केला नाही? अहो, राजर्षी शाहू महाराज आमच्यासाठी दैवत आहेत, ते आहेतच, ते राहणारच. पण तुम्ही विचार करा, राजर्षी शाहू महाराजांनी एवढ्या वर्षाआधी, म्हणजे 118 वर्षाआधी शाहू मिलसारखी एक संस्था निर्माण कशासाठी केली की त्यावेळीच्या युवकांना रोजगार मिळावा. मग 118 वर्ष या गोष्टीला झाले. 118 वर्षामध्ये त्यांची जे घराण्यातली पिढींपिढीची लोक होती त्यांनी कोल्हापूरकरांसाठी रोजगारासाठी काय केलं, हा थेट माझा सवाल आहे. याचं उत्तर त्यांच्या घरातल्या व्यक्तीनं द्यावं ही माझी विनंती असेल.